नमस्कार, एचजी टीव्ही नेटवर्कमध्ये आपल्या सरचे स्वागत आहे. आज आपण बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात आहोत आणि वीर येथे आठवड्या बाजारानिमित्त आपण आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत वीर येथील. तर काही भाविक काही बाजाराला आलेले नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया. बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा. आजी नमस्कार. आपलं नाव? काय सांगाल बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन चाललंय. तर बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? आपलं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे का अजित दादा? आपलं नाव? महादेव दराडे. आपण कुठून आलात? पुरंदरपुरी. काय सांगाल सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन लागले, आपले प्रतिक्रिया? दादांचं म्हणणं आहे की सुप्रिया साई. आपलं गाव? आंदोरी. काय सांगाल सध्या राजकीय परिस्थिती काय आहे? राजकीय परिस्थितीबद्दल दादाचं म्हणणं आहे सुप्रिया ताई. चला पुढे पाहूया आपण बाजारामध्ये, पुढचं पाहूया. दादा नमस्ते. काय सांगाल आपल्या सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन लागलं, आपली पहिली प्रतिक्रिया काय? सुप्रिया ताई पुढचं दाखवूया, पुढचं दाखवूया आपण बाजारामध्ये. हा ताई नमस्कार. आपलं नाव? प्रवीण मोरे. आपलं गाव? तोंडल. काय सांगाल सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन लागतोय, तर आपलं काय त्याविषयी काय माहिती? सुप्रिया ताई काही ठीक आहे. नमस्कार. दादाचं म्हणणं आहे मला काही सांगता येत नाही. ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे की मला काय सांगता येत नाही. बरं, काय घेऊन आला तुम्ही बाजारात? सरकारी शेतकरी माल. शेतकरी माल आहे का बाजार भाऊ? मध्यम. बरं, आपली सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात त्याबद्दल प्रतिक्रिया काय? अतिशय दादा हुशार आहे. दादाचं असं म्हणणं आहे की शिक्षणच नाही, त्यामुळे मला काय सांगता येत नाही. ठीक आहे दादा नमस्ते. आपलं गाव? हेडगेवाडी. काय सांगाल सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन लागते, आपली पहिली प्रतिक्रिया? दादाचं असं म्हणणं आहे मी या मतदारसंघातला नाही, त्यामुळं काही सांगता येत नाही. बघूया बाजार दाखवतो आपण. बाजार बघूया. बाजार दाखवतो आपण वीर येथील बाजार दाखवूया. काही काही नागरिक आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. आपलं गाव? बोरवरून आला. बोहर म्हणलं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये. आपलं नाव सांगू शकता? मनीष श्रीवास्तव. काय सांगाल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या सुप्रिया ताई, सुमित्रा पवार, विजय शिवतरे, ऐका ना विजय शिवतरे, परत प्रियदर्शनी पोकरे, महेशजी भागवत असे दिग्गज मंडळी रिंगणामध्ये, तर तुमचं काय प्रतिक्रिया काय? नाही, दिग्गज कितीही रिंगणात असू द्या, खरी लढत ही फक्त दोन पवार घरांनाच आहे, सुप्रिया ताई यांच्यातच काय लढत. बाकी सगळे नावासाठी की आम्ही सुद्धा तुम्हाला विरोध करतोय फक्त एवढं, बाकी काही नाही. खरी लढत या दोघांच्यातच होणार. कुणाच्या? सुप्रियाताई सुळे आणि सुनेत्राताई पवार. पण तुमचं काय मत आहे, सुप्रियाताई का सुनेत्राताई? नाही, यादीसाठीचा सामना आहे, दोघं एकाच घरातला असल्यामुळे काही सांगता येत नाही. दादा अतिशय सावध प्रतिक्रिया देतात. नाही, सावध प्रतिक्रिया दिलीच पाहिजे. सावध प्रतिक्रिया दिलीच पाहिजे. बरोबर आहे. पण तुमच्या बारामती मतदारसंघामध्ये खरंच विकास झालाय का? तसं म्हणायला गेला तर विकास आहे, थोडाफार का होईना. आता सध्या तरी कामं सध्या भरपूर चालू आहे. आमच्या भोर तालुक्यापुरतं सांगतोय मी, बाकीचे मी काय गेलो नाही बघायला, पण भोर तालुक्यामध्ये कामं सध्या चालू आहे.
मग तुम्ही सुप्रियाताई का सुनीताई? हे गुप्त मतदान असतं, हे तिथं गेल्यानंतर हे असं उघड करायचं काम नाही ना. बरोबर. अतिशय सावधान सुप्रिया दादा, त्या सातारा जिल्ह्याची राजकीय परिस्थिती काय? दादाचं म्हणणं आहे, मला काय एवढं सांगता येत नाही. ठीक आहे, धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. दादाचं म्हणणं आहे, मला काय सांगता. ठीक आहे, असू द्या. चला बाजार, आपण बाजाराची प्रतिक्रिया पाहूया. बाजारामध्ये अनेक नागरिक आहेत, त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. नमस्कार. आपलं गाव तिसुर्टी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन चाललंय, आता लागतंय. तर तुमची पहिली प्रतिक्रिया बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रियाताई पुढे, सुनित्राताई पवार, विजय शंकरे, प्रियादर्शनी कोकरे आणि बागवत, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? सुप्रियाताई सुरित. दादा नमस्ते. नमस्कार. 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 इकडे बघा, इकडे कॅमेरा आहे, इकडे बघा. आपलं गाव लपतळवाडी. आपलं नाव? काय सांगाल, बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन लागतंय. सुप्रियाताई, सुनित्राताई, विजय शिवतारे, मयती भागवत आणि प्रियादर्शनी कोकरेताई ह्यावी इलेक्शन लढवत आहेत, त्याबद्दल पहिली प्रतिक्रिया आपली. सुप्रियाताई धन्यवाद. आपलं गाव आणि नाव? तुपकेवाडी, पुरंदर तालुक्यातील. बर, सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन लागते किंवा लागणार आहे, तर आपली पहिली प्रतिक्रिया सुप्रियाताई, सुनित्राताई, विजय शिवतारे, भागवत का प्रियदर्शनी कोकरे त्याबद्दल? खासदार की खासदार. धन्यवाद. आपण वेगळी प्रतिक्रिया पाहिली आहे. दादा नमस्कार. तिकडे दादा म्हणतात तिकडे इतरा मला माहिती नाही. धन्यवाद. नमस्कार. 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 बोला जरा, कॅमेरा चालू आहे. आपलं नाव? इकडे बघा. बाळासाहेब गाव तोंडल. बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन लागतंय, तर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे, सुमित्राताई पवार, विजय शिवतारे, प्रियदर्शनी कोकरे आणि भागवत हे इलेक्शन लढवत आहेत, तर आपली पहिली प्रतिक्रिया? पवार साहेब धन्यवाद. गाव ठीक आहे. वीर काय सध्याची राजकीय परिस्थिती चालली आहे, त्याबद्दल काय सांगाल? राजकीय परिस्थिती असं दोन उभे राहिले तर एकाच घरातले. तर सुप्रिया सुळे. सुप्रियाताई. हां धन्यवाद. दादा नमस्ते. आपलं गाव तोपतेवाडी पुरंदर तालुका. पुरंदर तालुका. काय सध्याची परिस्थिती, राजकीय परिस्थिती चालू आहे आपलं, त्याबद्दल काय सांगाल? राजकीय परिस्थिती आरक्षणाला कोणी पाठिंबा द्यायला मत नाही. दादाचं असं म्हणणं आहे की आरक्षणाला पाठिंबा दिला नाही त्याच्यामुळे मतदान नाही. त्याला मतदान नाही. त्याला मतदान नाही. धन्यवाद. आई नमस्ते. नमस्कार. काय आपलं नाव, गाव कुठलं? वाल्हे. काय सांगा सध्याची राजकीय परिस्थिती, सुप्रियाताई, सुनित्राताई, विजय शिवतारे, प्रियदर्शनी कोकरे का मय बाबत? काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे गरिबांसाठी ते तर कळू द्या. लोकांना कळलं पाहिजे ना, नेत्यांना कळू द्या ना, तुमच्या आमच्या माध्यमातून. ताईच असं म्हणणं आहे, सुधारणा झाली पाहिजे. बरं ठीक आहे. नमस्ते. नमस्ते. आपलं गाव लोणंद. लोणंद. काय सध्याची राजकीय परिस्थिती चालली आहे, त्याबद्दल काय?
खूपच गडबड परिस्थिती झाली. राजकारण एकदम मिक्स झालंय. कोण पण येते सत्ता पक्षपात आलतंय, कोणत्याही पक्षात जाते असं नाही झालं पाहिजे. दादाचं म्हणणं आहे की कुणी पण येते कुठेही जाते असं नाही झालं पाहिजे. कारवाई झाली की दादा पक्ष बदलतोय. दादाचं म्हणणं आहे कारवाई झाली की पक्ष बदलतोय, त्याबद्दल काय? तसं नाही केलं पाहिजे, एकरूप राहिलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे सध्या तुमच्या सातारा जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होती? सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, पवारांचं. पवार छोटे पवार का मोठे पवार? मोठे मोठे साहेब काका काका. दादा नमस्ते. आपलं गाव? पाडळी. पाडळी लोणंद सातारा जिल्हा. काय तिकडं काय कुणाची हवा? पवार साहेब का छोटे पवार का मोठे पवार? हसू नको पाठवपाठीच, सांग ना कोणतं तरी तुला. बोला बोला. हे फोटो येतोय तुझा. मोठे पवार का छोटे पवार? पवार साहेब का छोटे अजित दादा? पवार साहेब. धन्यवाद दादा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? होमकर. गाव? नावी. नावी म्हणजे तुम्ही? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. सुप्रिया ताई. दादांनी तरी सांगून टाकलं. सुप्रिया ताई. ताई नमस्कार. नमस्कार. आपलं गाव? माहूर. म्हणजे तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघातील एक मतदार आहात. सध्याची परिस्थिती काय आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये? सध्या इलेक्शन लागते, तुमचं काय पहिली प्रतिक्रिया काय? सुप्रियाताई, सुनेत्राताई, विजयबापू शिवतरे का प्रियदर्शनी कोकरे का भागवत, त्याबद्दल? सुप्रियाताई. ताई आपलं काय? ताईचं म्हणणं आहे मला काय सांगता येत नाही. ठीक आहे. दादा नमस्कार. आपलं गाव? माझं गाव लोणंद. लोणंद. काय सांगाल सध्याची परिस्थिती राजकीय काय? सध्याची परिस्थिती राजकीय, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत आहे. रस्ते पाहिले तर रस्ते आपण चकाचक आता दिसतात. विकास जे आपल्याला पहिले देश आंतरराष्ट्रीय राजकारणात मोदीचा व भारताचा एकदम दबाव वाढला आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात एक वेगळं भारताचं नेतृत्व दिशा करण्याचं नेतृत्व आणि एक वेगळी भूमिका आपल्याला पाहायला भेटते सतत. त्यामुळं ह्या देशाचा विकास हा नरेंद्र मोदीजींच्या हातूनच व्हावा अशी युवकांची आणि तरुणांची इच्छा आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि बारामतीबद्दल मी सांगू इच्छितो तर एकमेव अजितदादा. अजितदादांनी जो विकास बारामतीचा केलाय तो ना शरद पवारांनी केला ना सुप्रिया ताईंनी केला. जे अजितदादा बारामती पाठी सहा पासून फिरतात ते आजपर्यंत कुठल्याच नेत्याने आजपर्यंत केलं नाही. ते बारामतीत एकमेव एकमेव दादा आणि दादा दादा आणि सुनित्रा वहिनी या ठिकाणी 1 लाखाच्या मतधिक्याने लीड घेऊन या ठिकाणी निवडून येतील असा मी विश्वास दर्शवतो. एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद. चॅनल एचजीटीव्ही नेटवर्क. एचजीटीव्ही नेटवर्क. दादा नमस्ते. आपलं गाव? लोणंद. काय सध्या सातारा जिल्ह्याची राजकीय परिस्थिती काय? दादाचं म्हणणं मला काय एवढं सांगता येत नाही. ठीक आहे. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. दादाचं म्हणणं मला काय सांगता. ठीक आहे. असू द्या. चला बाजार आपण बाजाराची प्रतिक्रिया पाहूया. बाजारामध्ये अनेक नागरिक आहेत, त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. नमस्कार. आपलं गाव? तिसुर्टी. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन चाललंय.
आता लागते. तर तुमची पहिली प्रतिक्रिया बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रियाताई कुरे, सुमित्राताई पवार, विजय शंकरे, प्रियादर्शनी कुकरे आणि बागवत, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? सुप्रियाताई सुरे दादा नमस्ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. इकडे बघा, इकडे इकडे कॅमेरा, इकडे इकडे बघा. आपलं गाव लपतळवाडी. आपलं नाव? काय सांगाल, बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन लागतंय. सुप्रियाताई, सुमित्राताई, विजय शिवतारे, मयती भागवत आणि प्रियादर्शनी कोकरेताई ह्यावी इलेक्शन लढवतात. त्याबद्दल पहिली प्रतिक्रिया आपली. सुप्रियाताई धन्यवाद. आपलं गाव आणि नाव? तुपतेवाडी, पुरंदर तालुक्यातील. बर, सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे इलेक्शन लागते किंवा लागणार आहे. तर आपली पहिली प्रतिक्रिया, सुप्रियाताई, सुमित्राताई, विजय शिवतारे, भागवत का प्रियदर्शन कोकरे, त्याबद्दल खासदार की खासदार. धन्यवाद. आपण वेगळी प्रतिक्रिया पाहिली आहे. दादा नमस्कार. पुरंदर तालुक्यातील बीड येथील आठवडे बाजारातून आपण लोकांच्या उत्स्फूर्त असं प्रतिक्रिया घेतल्या. प्रतिक्रिया घेताना अतिशय लोकांनी सावध प्रतिक्रिया दिल्या. काही लोकांनी सुप्रियाताईंच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या, तर काही लोकांनी सुमित्राताईच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या, तर काही लोकांनी विजय शिवतारेंच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या, तर काही लोकांनी प्रियदर्शनीच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या, तर काही लोकांनी भागवत साहेबांच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या. आता आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागात आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.